माझ्या कष्टाचा फल मला भेटला देवा. मावशी काय सांगाल, आज मुलगा तुमचा सीए झालाय, मुलगा अभिनंदन करतात. मी असं स्वप्नात पण नव्हतं बघला का माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून एवढा प्रकरण घरल. मी एक साधी सामान्य बाई आहे, माझ्याजवळ काहीच नाही, मी गरीब आहे. आज अभिनंदन करायला येतात तर मला आनंद होतो. आज माझा पोरगा सीए झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात, नाही तर मला कोणी विचारलं असतं. आज एकट्या माऊली कुटुंब संभाळलं आणि सगळ्यांचा जिच्या तिथं केला, मुलीचा लग्न केला या भाजीच्या धंद्यावर, मुलाचा लग्न केला मी. आज एवढं पोऱ्याला सीए बनवला, अजून चार नातवंडा पण मी माझ्या कष्टानं शिकवतो. मी तुम्ही आज किती वर्षापासून भाजीचा व्यवसाय करताय? 22-23 वर्ष झाली भाजीचा व्यवसाय करता. मी एक दिवशी करत नाही राहीत, माझी माणसं मला रागाने बोलतात, माझ्या माहेरची माणसं. आता तरी सुनबाई आले, आता तरी एक दिवसाला वस्तीला ये. मी बोललो नको, माझ्या पोरांना कोणाचा आसरा नाही हो, मी गेली तर माझी पोरा जेवत नाही, माझी वाट बघत राहतात. 200 रुपये घेऊन 200 रुपये दुसऱ्यांच्या जवळच्या घेऊन मी नाही भाजीचा धंदा उभा केला. आज एवढा मोठा मला राहायला घर नव्हता, एवढा मोठा घर बांधला मी नाही, एवढा मोठा पोऱ्याला शिक्षण दिला, 2 मुलांची लग्न केली. साडी गिफ्ट दिली मला आज मुलाने, साडी गिफ्ट. ड्रीम कौनसा है जो आप मांगे लिए पूरा करना? अभी मम्मी को घूमना, हमें जो देवदर्शन है तो वो उनको करना है. ट्रैवलिंग वगैरह उनको बहुत पसंद है, पहला तो वही उनका कंप्लीट करना है. आगे जो भी रहेगा तो उनकी अच्छी लाइफ कैसी होगी तो वो तो मैं डेफिनेटली ट्राई करने वाला हूँ. आज अपने अपने माँ के लिए अपने साड़ी क्या कहना है? मुझे लगता है कि पहला गिफ्ट उनके लिए वही है कि जो सी ए मैंने प्रीफिक्स लिया है तो वो आई गेस उनके लिए सबसे बड़ा गिफ्ट है. एंड साड़ी का एक डिसाइडेड था कि मेरे को सी ए बनने के बाद उनको देना ही. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.